तर दादूच तुमचा आला आता चौल दत्त जयंती यात्रा चौल या ठिकाणी आमच्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातला एकदम फेमस अशी दत्त जयंती उत्सव इथं साजरा होतो घरात आणि आता आपण आहोत शाखेत. तर या उत्सवाबद्दल यात्रेबद्दल काय सांगाल? मी सुरेंद्र म्हात्रे, मी जिल्हा परिषदेचा सदस्य आहे आणि मी जिल्हा परिषदेचा विरोधी पक्षनेता पण आहे. यात्रा 200 वर्षापूर्वीपासून यात्रा ही भरते. इतिहास 200 वर्षापूर्वीचा इतिहास. पूर्वी यात्रा जी असायची ती अगदी सामान्य लोक सगळी पंचक्रोशीतली म्हणजे अगदी इथल्या 10-15 किलोमीटरची सगळी लोक यात्रेला दररोज येतात आणि त्यांच्याबरोबर आता मुंबईकर पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात येतात. म्हणजे इथं सगळे मुंबईकर येतात. म्हणजे यात्रेच्या पहिल्या दिवशी साधारण सकाळी आपण बघितलं तर सकाळी 12 वाजल्यापासून पहाटे रात्री 12 वाजल्यापासून यात्रा सुरू होते आणि त्याच्यात बहुतांशी लोक मुंबईतून आलेले असतात. ती दर्शनाला येतात दत्ताच्या. हे स्वयंभू दत्ताचं दर्शन आहे. म्हणजे ह्याच्यात असा एक उल्लेख आहे आपल्या बकरीत काय ह्या स्थानाला नवनाथांनी पण भेट दिलेली आहे. म्हणजे एवढ्या पूर्वीचं स्थान आहे ते. आणि ह्या जी यात्रा भरते त्याच दिवशी इथे एक पाचकळशी समाजातर्फे ह्या दत्त मंदिराला दत्ताचा मुखवटा पालखीने वाजत गाजत आणला जातो आणि तो दुपारी 12 वाजता साधारण त्या दत्ताच्या मुखवट्यावर चढवतात आणि 5 दिवस अगदी मोठ्या प्रमाणात अगदी करोडोची उलाढाल होणारी यात्रा आहे आणि ग्रामीण भागातली एकदम चांगली सगळ्यात मोठी यात्रा अशी यात्रा चांगल्या प्रकारे इथं भरते. तर किती दिवस असते आणि जनरली केव्हा असते? ही यात्रा मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी चालू होते आणि पुढे 5 दिवस असते. जर कधी संकष्टी 6व्या दिवशी आली चुकून तर मग 6व्या दिवसापर्यंत यात्रा येते किंवा जर संकष्टी जर 5वा दिवस जर शनिवारी आला तर मग लोकाग्रस्तावर 6वा दिवस म्हणून रविवारची यात्रा भरवली जाते कारण लोकांना तो सुट्टीचा दिवस असतो. पण ह्या यात्रेत वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक सगळे कार्यक्रम होतात, धार्मिक सगळे कार्यक्रम होतात आणि कुठल्याही प्रकारचे दंगा धोपा कधी भानगडी हा विषय हा यात्रेत तंटा अजिबात ह्या तंटा बिलकुल ह्या यात्रेत होत नाही. शिवसेनेची 86 साली स्थापना केली त्या वर्षीपासून आम्ही ह्या यात्रेत शिवसेनेची शाखेचं बस बांधतो. तिथं येऊन सगळी लोकं बसतात. इथं जर स्तंदा माता असतात ज्यांची छोटी मुलं असतात मग त्या मुलांना अंगावर कसं द्यायचं मग त्याच्यासाठी आम्ही मागच्या बाजूला बसायची त्यांची व्यवस्था केलेली असते. औषधोपचार असतात हरवलेली मुलं किंवा म्हातारी माणसं. काल पण 2 मुलं 1 म्हातारी बाई हरवल्या होत्या त्यांना पण आमच्या कार्यकर्त्यांनी शोधून आणलं आणि सगळी म्हणजे ह्या यात्रेची चांगल्या प्रकारे आम्ही सेवा करण्याचं काम करतो. ज्या वेळेला पूर्वी इकडे हा डांबरी रस्ता नव्हता त्यावेळेला मातीचा रस्ता होता. म्हणजे साधारण 86-87 सालची गोष्ट. आम्ही त्यावेळेला इकडं पाणी आणून मारायचो कारण मी त्यावेळेला म्हणजे आम्ही पण लहान होतो पण 12वीला होतो तरी आणि मग आम्ही येऊन पाणी मारायचो सगळी आणि मग नंतर मग जिल्हा परिषदेने हा रस्ता केला. या इथं हे तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर झालेलं आहे. आता तीर्थक्षेत्र म्हणून आपण दत्त मंदिर परिसरात आता चांगल्या प्रकारे काम करणार आहोत. म्हणजे आपण चांगला निधी आणलेला आहे आणि चांगलं काम होईल. इकडे ही यात्रेचं सगळं संयोजन असं ते ग्रामपंचायत चौल ग्रामपंचायतमार्फत होतं आणि ही जागा फारशी असल्यामुळे एक सामाजिक आपलं वनहक्क कमिटी ती आणि फॉरेस्ट हे डिपार्टमेंट ह्या यात्रेचं सगळं बाकी बघतात आणि नियोजन सगळं 100% नियोजन हे ग्रामपंचायत करते. धन्यवाद सर. धन्यवाद.
स्वंभर गुरु विण नो हे साधु मुनि जान गुरु विण साहू कैसे जीवन गुरु विण नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पार।